ठरल्याप्रमाणे सर्व कारखान्यांना दुसरा हप्ता द्यावा लागेल. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन. 15 दिवसात पैसे न मिळाल्यास पालकमंत्री मुश्रीफ यांच्या घरासमोर पुढचे आंदोलन. धनाजी चुडमुंगे. ठरल्यानुसार उसाचा दुसरा हप्ता कारखान्यांना द्यावा लागणार. या मागणीसाठी आज 15 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन अंकुश संघटनेकडून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली होती. उपोषणाच्या मागण्याबाबत सकाळी जिल्हाधिकारी यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी साखर संचालक श्री माळवे यांनी दुसऱ्या हप्त्याबद्दल वस्तुस्थिती सांगितली व सरकारला साखर कारखान्याचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पत्र देतो म्हणून त्यांनी सांगितले. पण आंदोलकांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री यांची भेट घालून द्या अशी मागणी केली आणि तोपर्यंत उपोषण सुरू राहील अशी भूमिका घेतली. जिल्हाधिकारी यांनी दुपारी पालकमंत्री व आंदोलक यांची सर्किट हाऊस येथे बैठक लावली असता पालकमंत्री यांनी थेट सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना तेथूनच फोन करून आलेल्या कारखान्याचे प्रस्ताव मंजूर करून पाठवा म्हणून सांगितलं व 8 दिवस त्या शेतकऱ्यांना पैसे द्यायला सांगतो आणि या 7 कारखान्यांनी दुसरा हप्ता दिल्यावर कारखानदारांना शेतकऱ्यांना पैसे द्यायला लागेल हेही त्यांनी सांगितलं व उपोषण थांबवण्याची विनंती केली. 8 दिवस थांबतो पण पैसे मिळाले नाही तर तुमच्या घरासमोर पुढचा आंदोलन करू असा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी शेवटी दिला आहे व उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं. मागच्या हंगामाच्या तोंडावर जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या कारखान्याने 3000 रुपयाच्या जास्त दर दिलेला आहे त्याला 50 रुपये आणि ज्या कारखान्याने 3000 रुपयेपेक्षा कमी दर दिला आहे त्यांना 100 रुपये दुसरा हप्ता देण्याचं सगळ्यांनी मान्य केलं होतं. त्या 27 कारखान्यापैकी 7 कारखान्यांनी राज्य सरकारकडं देण्याची संमती देऊन प्रस्ताव पाठवलेले आहेत पण त्याला पण सरकारनं अजून संमती दिलेली नाही आणि त्याचबरोबर उर्वरित कारखान्यांनी पण ते पैसे द्यावेत यासाठी आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचं उपोषण सकाळी 9:30 वाजल्यापासून सुरू होतं. पहिल्यांदा माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक झाली त्यामध्ये आम्ही सांगितलं की सरकारचे प्रतिनिधी म्हणून जे पालकमंत्री आहेत त्यांच्याशी आमची भेट घडवा आणि मगच आम्ही काय ते ठरवतो म्हणून. मग आत्ताच थोड्या वेळापूर्वी सर्किट हाऊसमध्ये पालकमंत्र्यांच्या बरोबर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना फोन लावून किमान या 7 कारखान्यांचे प्रस्ताव तरी स्वीकारून शासनाने पाठवावेत अशी विनंती केली आहे आणि बाकीच्या कारखान्यांना पण द्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि येत्या 8 दिवसात आम्ही ते प्रस्तावांना मान्यता देतो असं मुश्रीफ साहेबांना सहकार मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या मुश्रीफ साहेबांच्या आश्वासनावर आम्ही आत्ता आमचं उपोषण मागं घेत आहे. पण 8 दिवसात जर सरकारनं ह्या प्रस्तावांना मान्यता देऊन शेतकऱ्यांना जर पैसे नाही मिळाले तर पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये आम्ही पुन्हा हसन मुश्रीफ साहेबांच्या घरावर आम्ही हे उपोषणाचं हत्यार उपसणार आहे आणि मुश्रीफ साहेबांना विनंती आहे ज्या कारखान्यांनी प्रस्ताव दिले त्यांचा इतकं ठीक आहे पण बाकीच्यांनी सुद्धा पैसे ठरल्याप्रमाणे द्यायला पाहिजेत अन्यथा ती या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची ती फसवणूक ठरणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या फसवणुकीचा वचपा शेतकरी काढतील हे सगळं लक्षात ठेवून इथल्या सगळ्या कारखानदारांनी ठरल्याप्रमाणे 50 रुपये आणि 100 रुपये शेतकऱ्यांना दुसरा हप्ता द्यावा अशी आमची या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे. यावेळी कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई, आमदार प्रकाश आंबेडकर, जिल्हा अधिकारी अमोल एडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, साखर संचालक गोपाळ माळवे, आंदोलन अंकुशचे उदय होगले, दीपक पाटील, संभाजी शिंदे, नागेश काळे, संजय चौगुले, अविनाश लाड, दत्तात्रय जगताळे, पिंटू ढेकळे, प्रमोद बाबर, बंटी माळी, बाळासाहेब भोगावे, दादूनाशा फकीर, संपत मोडके व कार्यकर्ते उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.